मालिक नमस्कार। नमस्कार, मला आपला परिचय सांगा। मी ज्ञानेश्वर जगन्नाथ पारसे, मी सावे गावातून तांडोरे इकडे आलो आहे, गाय घेऊन मित्राच्या गाईसोबत आलो आहे। खास मित्रासोबत आलो आहे, बैलाचं वर्णन म्हणजे बैल बघण्यासाठी आलो आहे। का हा बैल का बघावं असं वाटलं किंवा हा बैल कुठं तुम्हाला बघायला भेटला याची माहिती कशी भेटली तुम्हाला? मित्राने असं असं सांगितलं होतं मला की असा असा बैल हा आहे। कोणत्या मित्राने सांगितलं होतं? दत्ता वाघमोडे। दत्ता वाघमोडे तुमचे मित्र, त्या मित्राने तुम्हाला सांगितलं होता असा असा या ठिकाणी बैल आहे। मग तुम्हाला ही बैल बघायचं किंवा या खिलाचा नाद कधी बसवला? मी जेव्हापासून या मित्राबरोबर फिरायला चाललो किंवा लागलो तेव्हापासून मला नाद लागला। तरी किती वर्ष झाले? जवळ एक 7-8 वर्ष झालीत की। बरं, मग त्यांच्यासोबत फिरायचं का ठरवलं तुम्ही? नेमकं त्यांची दोस्ती करायची का ठरवली? काय आवडलं त्या मित्रामधलं तुम्हाला? आम्ही शेजारी आहे आणि ह्याच्यातलं चांगुलपणा हे मला आवडला। बरं बरं, म्हणजे तो चांगुलपणा शेती संबंधित, खेळार संबंधित, एक शेतकरी वर्ग म्हणून तो चांगुलपणा तुम्हाला पसंत पडला। त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी संगत केली, म्हणजे तुम्हाला वाटलं की शेतकऱ्याच्या मुलासोबत संगत केल्यानंतर काहीतरी आपल्याला शिकायला मिळते, बघायला मिळते, अनुभवायला मिळते। तर तो दिवस तुम्ही आज आणलेला आहे किंवा तुम्ही स्वतः आलेला आहे त्या ठिकाणी, तुम्हाला काय बघायचं होतं नेमकं? बैल बघायचा होता मला। खास बैल बघायचा म्हणून तुम्ही दत्ताभाऊ सोबत आलात? हा। बर बर, तर काय काय वाटलं तुम्ही इथं आल्यानंतर? बैल बघायसाठी म्हणजे बैलाचं वर्णन केलं मी। बर, बैल अंगान चांगला आहे। बर बर, हाईट वगैरे मोठा आहे। बर, मेट वगैरे भरपूर मोठे आहेत खाल्ली पाहिजे। नाकानं देखणं पण आहे। डोळ्याने छान आहे। शिंगानं चांगला आहे। असा सर्व सगळीकडून चांगला आहे बैल। या बैलाचा काही इतिहास किंवा अगोदर काय माहिती वडिलाची, आजोबाची किंवा खाणीची आहे? नाही, याची काय माहिती मला नाही। म्हणजे पाठीमागची काय माहिती नाही, पण आता सध्या वर्तमान काळात जो बैल तुम्हाला दिसला तो बैल तुम्हाला बरा वाटला? चांगला। तर या प्रकारचा किंवा असा किंवा ह्या गुणधर्माचा किंवा याचे जे अवयव तुम्ही आता बघितले, तर ते कसे वाटले किंवा याच्या अगोदर कधी बघायला मिळाले ते काही अवयव? नाही, याच्या अगोदर मी असा बैल पाहिला नाही। तो बैल मी पहिल्यांदाच असा पाहिला। पहिल्यांदा पाहिला म्हणजे याच्यात काय पहिल्यांदा बघितलं तुम्ही? पहिल्यांदा म्हणजे लांबीला बिन बैल मोठा आहे, उंचीला, शिंगानं चांगला आहे, नाकानं पुढं देखणं आहे, असा नाक सरळ आहे, पुढं नाक आहे, कांबळ व्यवस्थित टकाटक आहे जिथले तिथे, पायानं वगैरे व्यवस्थित आहे, असा सर्व चव बाजूने चांगला आहे, कानाने चांगला आहे। चांगला म्हणजे स्पेशल काय त्याचं सांगता येईल का? त्याचा आकार लहान मोठा, कडक नजर, डोळे गोल किंवा कांबळ मध्यम किंवा कलर पाहिजे तिथे आहे का? हा, कलर आहे पाहिजे तिथे आहे ह्या बैलाचा। बर, आणि छतीने पण रुंद आहे। बर, बाकी आतला पारा, राग म्हणा तो कसा वाटतो? हा, राग भरपूर आहे बैलाला। राग भरपूर आहे आणि शांत पण आहे तेवढा। शांत पण आहे, शहाण पण। हा, शहाणा पण, शहाण पण आहे। जवळपास किती टक्के गोष्टी ह्या बैलामध्ये तुम्हाला पसंत पडल्या? किती टक्के बैल असा परिपूर्ण वाटला तुम्हाला? परिपूर्ण म्हणजे सर्वस्व मला परिपूर्ण वाटला बैल। असं कधी तुमच्या आयुष्यात आतापर्यंत तुम्ही खिल्लार बघितले होते, तुम्हाला कधी वाटलं नाही का हे सर्वस्व हे परिपूर्ण बैल होत आहे म्हणून? या अगोदर कधी? या अगोदर नाही, असं कधी वाटलं नाही। नाही वाटला? तरी विचार करून सांगा मला, मी तुम्हाला वेळ देतोय। म्हणजे काय, मी विचारतोय किंवा तुम्ही मुलाखत घेताय देताय किंवा तुम्ही कॅमेराच्या समोर आहे म्हणून सांगू नका की तुम्हाला खरंच या बैलातले जे अवयव आहेत ते अवयव तुम्हाला इतर ठिकाणी कधी असे बघायला मिळाले का? किंवा हा बैल कुठं बाहेर बघायला मिळाला नाही, इतर तुम्ही बाहेर बैल बघता, त्यातला काय फरक तुमच्या तुमच्या मनामध्ये? नाही नाही, याचा गुण पण वेगळा येतं, गुणधर्म वेगळा येतं बैलाचा। आणि बैल दिसायला पण म्हणजे व्यवस्थित स्ट्रॉंग दिसतोय ना, असा स्ट्रॉंग पण आहे। बरं, असं आहे। कशी वाटली बैलाची? एक नंबर आहे सर्विस वगैरे। ट्रेन बैलाला ट्रेन पण व्यवस्थित अगदी व्यवस्थित केलेलं आहे। असं आहे म्हणजे ट्रेनिंग दिले किंवा त्यांना शिकवले माणसं? शिकवले म्हणजे ते तुम्ही अनुभवले? बरं, अशी शिकवण किंवा
असं ट्रेनिंग म्हणा किंवा असं मालकाने सांगितल्यानंतर पुढे जाणे ह्या गोष्टी कधी बघितल्या? कारण की ही जोडीदार आहे माझा ना, बरं, ह्या जोडीदाराकडेच एक बैल होता, बरं, मग हे जर ह्यानं जसं ट्रेन दिलं तर ट्रेनिंग दिलं तर बैलाला, बरं, सेम तसंच ट्रेनिंग असं आहे म्हणतो मी, बरं, ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला पसंत पडले, हां, ठीक आहे, चालेल, तर धन्यवाद मालक खिल्लार शेतकरी शान चॅनल कडून तुम्हाला हार्दिक अभिनंदन पुढील भविष्यासाठी, किंवा तुम्ही एक खिल्लार पालक तरुण पिढीतून उभारलेत आणि तुम्ही 50 किलोमीटर अंतरावरून तुम्ही जवळच्या गावातली इकडची तिकडे खिल्लार न बघता किंवा न पसंद करता तुम्ही तुमच्या मित्राच्या गाईसोबत तिथपर्यंत याला बघण्यासाठी आला, तर परत एकदा तुमचं मनापासून मी आभार मानतो की भेटूया आपण पुढील भागात तुमची मुलाखत परत घेण्यासाठी. ओके, धन्यवाद.